आणि यानंतर संजय राऊतांनी केलेला एक आरोप आपण पाहूयात. मागील 10 वर्षात देशातून 19 लाख ईव्हीएम मशीन चोरीला गेल्या आणि चोरीला गेलेल्या मशीन कुठे गेल्यात असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत यांनी ईव्हीएम मशीन वरून केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय आणि मशीनचा अद्यापही शोध लागलेला नाही हा सर्व प्रकार संशयास्पद आहे असं राऊत म्हणताय. 10 वर्षामध्ये या देशातून 19 लाख ईव्हीएम मशीन चोरीला गेलेल्या आहेत, त्या कुठे गेल्या? 19 लाख ईव्हीएम मशीन चोरीला गेलेल्या आहेत, त्याचा शोध लागलेला नाही. हा सगळा प्रकार अत्यंत संशयास्पद आहे.